हॅलो फ्रेंड्स, कुकिंग विथ नम्रता मध्ये आज आपण बनवणार आहोत आळशीचे म्हणजे फ्लॅक्स सीड्सचे क्रॅकर्स। आळशीला जवस देखील म्हणतात। या हेल्दी रेसिपी करता घेऊया अर्धा कप आळशी। त्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ। मीठ थोडं सांभाळूनच वापरा, अगदी 1/8 टीस्पून पेक्षा देखील कमी मीठ या रेसिपीला लागेल। तसं तर नुसतं मीठ या रेसिपी करता पुरेसं आहे। मी इथे 1 टीस्पून मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्सचा वापर केलेला आहे। यामध्ये घालून घेऊयात अर्धा कप पाणी। पाणी ऍड करून हे मिश्रण व्यवस्थित ढवळून त्याला 20 मिनिटं आपण बाजूला ठेवणार आहोत। 20 मिनिटांनंतर तुम्हाला दिसेल की हे मिश्रण थोडं बुळबुळीत आणि चिकट झालेलं आहे। पुढील तयारीला लागण्याच्या आधी आपण मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मोड वरती 180 डिग्री सेल्सिअस वरती 10 मिनिटं प्रीहीट करायला ठेवणार आहोत। बेकिंग ट्रे मध्ये बेकिंग शीट किंवा बेकिंग पेपर घालून घ्यायचा आहे। आता ह्यावरती पसरवून घेऊया आळशीचं मिश्रण। आळशीच्या मिश्रणाचा एक समान व अगदी पातळ थर पसरवून घ्यायचा आहे। आळशीचं मिश्रण चिकट व बुळबुळीत असल्यामुळे ते पसरवणं अतिशय सोपं असतं। मिश्रणाच्या कडा थोड्याशा सारख्या करून घ्या, म्हणजे ह्याचे चांगले चौकोनी तुकडे करता येतील। मिश्रणाचा पातळ थर दिल्यामुळे बेकिंगचा वेळ देखील वाचतो। क्रॅकर्स बेक करण्याआधीच आपण ह्यांना चौकोनी शेप मध्ये कट करून घेणार आहोत। एकदा का क्रॅकर्स बेक झाले की ह्यांना असे इव्हनली कट करणं कठीण जातं। हे क्रॅकर्स नुसते देखील चांगले लागतात किंवा आवडत असतील तर तुम्ही ह्यावरती भोपळ्याच्या किंवा सूर्यफुलाच्या बिया देखील ऍड करू शकता। ह्या बिया बोटाने नुसत्या प्रेस केल्यात तरी मिश्रण बुळबुळीत असल्यामुळे त्याला लगेचच चिकटतील। क्रॅकर्स बेक करण्यासाठी रेडी झालेले आहेत। आता मगाशी प्रीहीट केलेल्या ओव्हन मध्ये आपण ह्याला 25 मिनिटं बेक करून घेऊया। 25 मिनिटं झालेली आहेत। क्रॅकर्स वरच्या बाजूने छान खमंग भाजले देखील गेलेले आहेत। आता आपण ह्याच्या कडा थोड्याशा मोकळ्या करून सगळे क्रॅकर्स उलटे करून घेणार आहोत। क्रॅकर्सचे लहान तुकडे करण्याची गरज नाही, ह्याच्या मोठ्या मोठ्या शीट्स कट करून त्या आपण उलट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे हे मागन देखील व्यवस्थित बेक होतील। क्रॅकर्स आता मागच्या बाजूने देखील आपण 15 मिनिटं बेक करून घेणार आहोत। 15 मिनिटं झालेली आहेत आणि क्रॅकर्स मागच्या बाजूने देखील छान बेक झालेले आहेत। कुरकुरीत क्रॅकर्स खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। आळशीच्या हेल्दी क्रॅकर्सचे तुकडे करून हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करा। आळशीचे हे हेल्दी क्रॅकर्स घरी नक्की ट्राय करून बघा। आणि आता टिप टाइम। क्रॅकर्स बेक करताना आळशीचा शक्य तेवढा पातळ आणि एकसमान थर पसरा, म्हणजे बेकिंगचा वेळ वाचेल। आळशीचा थर जाडसर झाला असेल तर बेकिंगचा वेळ थोडा वाढवा। रेसिपी हेल्दी आहे परंतु त्याचं अतिसेवन करू नका, आळशी सारक असते। आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।